नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, काल नुकतंच DVT कडून 772 पोस्टसाठीचा प्रोविजनल मेरिट लिस्ट जारी करण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता फायनल रिझल्ट जो आहे तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात येईल, ठीक आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहे फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, ITI 772 पोस्टसाठी बघा, लेखापाल भांडारपाल, स्टोअर कीपर, वरिष्ठ लिपिक सहाय्यक भांडारपाल, मिल राईट मेंटेनन्स दॅट इज विद्युत म्हणजे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकलसाठी या ठिकाणी अर्ज मागवण्यात आलेले होते। वसतिगृह अधीक्षकसुद्धा या ठिकाणी अर्ज मागवण्यात आलेले होते। यांचा जवळपास निकाल जाहीर झालेला आहे। बघा, यासाठी तुम्हाला व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणते डॉक्युमेंट तयार ठेवायचे आहेत, पहा व्हिडिओमध्ये सविस्तर। बघा, ITI 772 पोस्टसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, बघा, शालांत प्रमाणपत्र, यामध्ये तुम्हाला तुमचे स्टेट बोर्ड, ठीक आहे, SSC HSC सर्टिफिकेट तुम्हाला लागेल, ठीक आहे, SSC आणि HSC ही सर्टिफिकेट तुम्हाला शालांत प्रमाणपत्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतेवेळी लागणार आहे। तसंच तुमचं पदवी प्रमाणपत्र, खेळाडू प्रमाणपत्र, जो कॅन्डिडेट स्पोर्ट्स कॅन्डिडेट असणार आहे त्यांचं स्टेट लेवलचं खेळाडू सर्टिफिकेट या ठिकाणी आवश्यक असणार आहे। नंतर आहे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, भूकंपग्रस्त, माजी सैनिक प्रमाणपत्र, अनाथ प्रमाणपत्र। विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला काय करावं लागणार आहे, ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी सोबत घेऊन जावं लागणार आहे फॉर व्हेरिफिकेशन पर्पज। बघा, नेक्स्ट आहे माजी सैनिक प्रमाणपत्र, ओके, EWS प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, डोमेसाईल प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आणि लहान कुटुंबियाचे प्रमाणपत्र। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढून घ्यावं लागणार आहे, ठीक आहे। SC ST साठी नॉन क्रिमिनल नाही, फक्त VJNT NTD NTC साठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, नॉन क्रिमिनल आवश्यक असणार आहे। ज्या विद्यार्थ्यांचं नॉन क्रिमिनल काढलेलं नाही अशांनी काय करायचं आहे, आत्ताच अप्लाय करून घ्यायचं आहे, कारण नॉन क्रिमिनलची तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतेवेळी तुम्हाला त्या ठिकाणी गरज भासू शकते, ठीक आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे सर्टिफिकेट काय करावं लागणार आहे, रेडी ठेवावं लागणार आहे, ठीक आहे। आता हे लहान कुटुंबियाचे प्रमाणपत्र, आता बघा, ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांच्यासाठी हे आहे लहान कुटुंबियाचे प्रमाणपत्र। यामध्ये दोन पाल्ये असल्याचा सर्टिफिकेट किंवा शपथपत्र तुम्हाला काय करावं लागेल, त्या ठिकाणी दाखल करावं लागणार आहे, ठीक आहे। सो बघा, नेक्स्ट आहे सर्वात महत्त्वाचा अनुभव सर्टिफिकेट, ठीक आहे। मला वाटतं सर्वच पोस्टसाठी DVT ने काय केलेलं आहे, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट या ठिकाणी मागवण्यात येणार आहे, किंवा फॉर्म भरतेवेळी तुम्हाला माहितीच आहे की सर्व पोस्टसाठी त्या ठिकाणी काय केलेलं होतं, 1 वर्ष 2 वर्ष किंवा 1.5 वर्षाचा अनुभव त्या ठिकाणी आवश्यक होतं, ठीक आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, अनुभव सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी। बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला असं कळलेलं आहे की फेक डॉक्युमेंट काय केलेलं आहे, अप्लाय केलेलं आहे किंवा बनावट डॉक्युमेंट तयार केलेले आहेत, ठीक आहे। सर विद्यार्थी मित्रांनो, असं करायचं नाही, कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतेवेळी तुम्हाला ओरिजिनलच डॉक्युमेंट त्या ठिकाणी दाखल करावं लागणार आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, हे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला रेडी करून ठेवायचे आहेत, येत्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी तुम्हाला हे डॉक्युमेंट लागणारच आहे। बघा, मी तुम्हाला परत एकदा सांगत आहे, शालांत प्रमाणपत्र, पदवी प्रमाणपत्र, खेळाडू सर्टिफिकेट, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक प्रमाणपत्र, अनाथ प्रमाणपत्र, EWS कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, डोमेसाईल, नॉन क्रिमिनल आणि लहान कुटुंबियाचे प्रमाणपत्र, तसंच अनुभव प्रमाणपत्र, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, ओके। सो हे काही 15 सर्टिफिकेट आहेत जे की महत्त्वाचे असणार आहेत त्या त्या कॅन्डिडेटसाठी, त्या त्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी हे कागदपत्र तुम्हाला रेडी करून ठेवावं लागणार आहे, कारण आता वेळ खूप कमी भेटणार आहे। यामध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे, ही सर्व डॉक्युमेंटची यादी तुमच्याजवळ
असणं आवश्यक आहे फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. सो भेटूयात नेक्स्ट अपडेट, डीवीटीकडून काय येणार आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. तुर्तास धन्यवाद.